مرنا تبي امي سيدي سيدي جواتي سوندري جواتي هيب هيب نمستانچی ذات امچی ار بھیا کونالا داوتر नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. योगा करून एकदम पॉवर मिळाली आणि त्यानंतरच आम्ही चहा प्यायलोय आणि आता मी निघालोय श्रमदान करण्यासाठी आणि बंधारा आवडण्यासाठी. पुढची माहिती आपला मित्र तुषार सांगेल. पुढचे दोन ग्रुप चालले पुढे. एक ग्रुप मध्ये आहेत 10 ते 15 मुलं आहेत एका ग्रुप मध्ये. एकूण 4-5 गट पाडलेत. चार गट आता इथे उपस्थित आहेत. आणखी दोन पुढचे गट आहेत ते बौद्ध गुरुवाडीत निघाले. आम्ही निघालोय बौद्धवाडीत. आम्ही जे मागचे दोन गट आहेत ते बौद्धवाडीत आणि तिथे जाऊन त्या संबंधित जे कोणी अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे अच्छा म्हणजे गृहस्थ आहेत त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून जे काही श्रमदानासाठीचं जे कार्य आहे ते आम्हाला करायचंय. जुळून राहा. डे टू आणि हे आता पुढे गेलेत गुरववाडीकडे आणि आपण जातोय. तर मित्रांनो, आपण पूर्वी म्हणायचं आपण 7 दिवस महिना महिना सप्ताह सप्ताह आपण एकांतवासासाठी जातो. तसं ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध गोष्टी समजून घेण्यासाठी तसं आपण इथे आहोत. आणि इथे एकांत सुद्धा आहे आणि त्याचबरोबर नवीन नवीन चेहरे आणि त्यांच्याबरोबर मैत्री ही आम्हाला शिकवली गेली. आमचे जे मार्गदर्शक प्राध्यापक आहेत त्यांनी शिकवली. त्याचबरोबर श्रमदान आणि न कंटाळता जेवढी काही कार्य आपल्याला दिलेली आहेत ती प्रामाणिकपणे करण्यासाठीची जी ऊर्जा आहे ती स्माईल जी काय आहे ती सांगितली गेली. त्याचं महत्त्व सांगितलं गेलं आणि आता आपण ते श्रमदान करण्यासाठी कोणीही सगळे आपापली जबाबदारी घेऊन ते हा आम्ही इकडे जातोय तुम्ही तिकडे जा चला बाय बाय इतक्या छान पद्धतीने आणि सहजतेने हे कार्यासाठी आपण जातोय. जुळून राहा. आपण आता इथे आलो आहोत माती काढायला. चार गमे जास्त टाकली तर बरं होईल. अरे दे ना भाई दोन्ही दे ना. कोण? अरे मी नाचणार म्हणजे सगळं पाणी हे सगळं तू त्याच्यात साठवू शकतोस आणि त्या पाण्याचा वापर तू एखादी भाजी पाला करण्यासाठी म्हणजे छोटे पाणी फक्त खड्डा नाही. सगळे काय करताय तिकडं? सगळे तंबी जातो तिकडे. असं ना दाखवतो काय जीवन सफर करा मशीने मन जर गमसे जीवनाचे गीत गारे गीत गारे गारे ला नव्या संगीतातले हे गाणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे नवे रंग पसरा उंच उंच लहरा नवे रंग पसरा उंच उंच लहरा हिरवे नारे गीत गारे गीत गारे झुंड वारे ला 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 कोण आहे एखाद्या मुलीने मुलासाठी किंवा मुलाने मुलीसाठी लिहिलेलं पत्र तर असं काय नसतं तर एखाद्या मुलाने आईसाठी किंवा बाबांसाठी लिहिलेलं असतं म्हणजे म्हणजे समोरासमोर सांगू शकत नाही त्या गोष्टी आपण पत्राद्वारे सांगतो आणि असं म्हणजे तुमच्या मनातली शंका आहे ती पण योग्य आहे मुलाने लिहिले मुलीसाठी असत आणि रघुमाईचा वल्लभा झक्क पे में तारस रखता है।